भाजपनं सत्ता आता स्थापन केली आहे, त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं शपथविधी पण झाला आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? नाही, आम्हाला आमदारांना आणि भाजपच्या पक्षाचे आम्ही सर्वात पदाधिकारी म्हणून आम्हाला पहिल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा यांनी पहिल्यापासून त्यांनी आम्हाला हे केलं होतं की सरकार हे भाजपचंच होणार अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी स्पष्ट याच्यामध्ये केलं होतं की काही झालं तरी भाजपचं सरकार होणार, भाजपला घेतल्याशिवाय 105 आमदार भाजपचे निवडून आले, त्यामुळे भाजपला घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सरकार होऊ शकत नाही हे आम्हाला स्पष्टपणे त्यांनी हे आश्वासित केलं होतं म्हणा किंवा एक आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांना होता की आपलं भाजपचं सरकार येणार. आज आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेतला आहे, शपथ घेतली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की परत एकदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षामध्ये स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळेल. त्याचबरोबर जे आज प्रश्न शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे निर्माण झाले त्या प्रश्नांना पण आता खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्याचबरोबर अजितदादा हे उपमुख्यमंत्री झालेत, आपण बघितलं तर दोन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आणि अजितदादासुद्धा हे जनतेशी नाळ जोडलेले नेते आहेत आणि शेतकऱ्यांचे असू देत, कष्टकऱ्यांचे असू देत, व्यापारी असू दे, नोकरदार असू दे किंवा कामगार असू दे, या सगळ्यांच्या प्रश्नांची जाण या दोन्ही नेतृत्वांना आहे आणि त्यांनी तेवढा आक्रमकपणे दोघांचं काम करण्याची पद्धत पण आक्रमक आहे, त्यामुळे नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक गतिमान सरकार स्थापन झालं आहे आणि चांगल्या पद्धतीनं गतीनं या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून म्हणजे पुढचं सरकार चालत. नक्कीच भाजपचा आमदार म्हणून मला मनापासून आनंद आहे की आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं काम करू अशी मला तरी खात्री आहे. मंत्रीपदाच्या संदर्भात तुमचे जे नाव आघाडीवरती होतं तेच आता नाव पुन्हा चर्चेत आलेलं आहे असं एक नाही, आत्ता हा विषय तर नाहीच आहे काय, कारण अजून मागाशी जसं म्हटलं किंवा ह्या गोष्टी आम्हाला पण काय फार ह्यात माहीत नव्हतं किंवा आज शपथविधी होतो आहे, पण काही राजकीय निर्णय म्हणजे लगेच घ्यायचे असतात त्यासाठी थांबता येत नाही, त्यामुळं हा निर्णय झाला. आता पुढं जे होईल महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाजपचं सरकार येणं महाराष्ट्रात हे जास्त महत्त्वाचं होतं, कारण सरकार असलं की कामं होतात, मंत्रीपद वगैरे हे नंतरचा विषय आहे सगळा. त्यामुळं आत्ता तर सरकार भाजपचं स्थापन झालं आहे आणि नक्कीच त्याचं समाधान आम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून आहे. पण गेल्या एक महिन्यापासून पडद्यामागच्या ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याच्याबद्दल तुम्ही एक भाजपचे आमदार आहात, तुम्हाला काही याच्याबद्दलची कल्पना होती? नाही, वरिष्ठांच्या बैठकांमध्ये काय चर्चा झाली वगैरे किंवा अगदी दिल्लीपर्यंत पण जी चर्चा झाली वगैरे ह्याच्याबद्दल आम्हाला काही एवढी नव्हती, पण आम्हाला आमदारांना जे मुख्यमंत्र्यांनी मधी जी आमची मुंबईमध्ये बैठक घेतली त्यात त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आपलंच सरकार होणार, काही झालं तरी आपल्याला घेतल्याशिवाय भाजपला घेतल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि अगदी आत्मविश्वासानं सांगितलं होतं, असं म्हणजे जर तरच्या भाषेत नाही, पूर्ण आत्मविश्वासानं सांगितलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं, असं म्हणजे त्यांच्या जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं. भारतसाहेब अपेक्षा आता मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात? नाही, पहिलं तर मी त्याला पण सांगितलं होतं मी काय असं मंत्री करा मग येतो असं हे करून गेलं नव्हतं, किंवा त्यांनी पण मला काय तसं मंत्री करतो म्हणून तुम्ही पक्षात द्या असं काय आमचे नाही, आम्ही नाही सांग आता शेवटी तो पक्षश्रेष्ठींचा पुढे निर्णय ते म्हणजे मागं पण मी म्हटलं होतं की बा जर जबाबदारी दिली तर मी काम करू शकतो, तेवढी माझी काम करण्याची क्षमता आहे, कपॅसिटी आहे आणि पक्षश्रेष्ठी म्हणून म्हणजे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा असतील हे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, मग त्याबद्दल काय नाही. मग पण मगाशी मी जे म्हटलं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचं सरकार झालं हे जास्त आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आणि आनंदाचं आहे आणि काम एकदा सरकार असलं की काम तर होणार, विकास कामं प्रकल्प वगैरे ही मार्गी लागतीलच, अगदी मंत्री झालं की मगच होतात असं नाही, पण या ह्याच्यात पण होतील ह्याची मला 100% खात्री आहे. आनंदोत्सव कसा साजरा होणार आहे?
आनंद उत्सव काय आता सध्या तर बघा आता अवकाळीमुळं जरा सगळं हे आहे, त्यामुळं काही गोष्टींना आपण पण आवर ठेवला पाहिजे. आपण पण आपल्याला एकीकडं शेतकऱ्यांचं आपल्या जिल्ह्यातसुद्धा भरपूर नुकसान झालं आहे, त्यामुळं अशा ह्याच्यामध्ये आपण हे करणं म्हणजे आणि मला वाटते आता पहिलं तर विश्वासदर्शक ठराव वगैरे ह्या गोष्टी होतील, एक एक प्रोसेस होणार, मगच पुढचे निर्णय ते होतील. त्यामुळं थोडं आपण पण आपल्या भावना ताब्यात ठेवल्या पाहिजेत. उगाचच आपल्या एकीकडे शेतकरी अडचणीत असताना आपण उगाच हे करणं थोडं चुकीचं हे आहे असं मला तरी वाटते. पण नक्कीच मुख्यमंत्र्यांचं आज शपथविधी झालं आहे याचा आम्हाला आनंद आहे. भाजपचं सरकार स्थापन होतं आहे ह्याचा आम्हाला मनापासून सगळ्यांनाच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आमदार म्हणून सर्वांनाच आनंद आहे. आणि महाराष्ट्राला एक चांगलं सरकार मिळेल या निमित्तानं स्थिर सरकार मिळेल हे महत्त्वाचं आहे.